सो हे गेज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज सो पण सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट अशी अपडेट आलेली आहे त्यांच्या शाळेबद्दल तर विद्यार्थी मित्रांनो आजची जी अपडेट आहे पूर्णपणे डिफरंट टाईपनीही आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी अपडेट आहे ती म्हणजे की आम्ही काळजी घेतो तुम्ही शाळा सुरू ठेवा म्हणजे आता की शाळा पुन्हा सुरू होणार की काय याबद्दल ही अपडेट आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पॉईंट तुम्हाला बघायला हवा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या फ्री प्रमोशनचे विनर आहेत हर्ष आणि मिस्टर दीप नाईक तर यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यांना जाऊन यांच्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा आणि यांना फुल सपोर्ट करा यांना सुद्धा ग्रो होऊ द्या आणि तुम्हाला सुद्धा फ्री प्रमोशन मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एका व्हिडिओची लिंक देत आहे तो व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट कसं व्हायचं हे माहिती पडणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजची जी अपडेट आहे ते तुम्ही बघू शकता की ऑनलाईन वर्गात विज्ञान आणि गणित समजत नाही वर्ग सरसकट बंद करू नका विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन क्लासेसमध्ये या विद्यार्थ्याला सायन्स आणि मॅथ समजत नाही आहे अशी त्याची तक्रार आहे तर त्यामुळे शाळा जे आहे वर्ग जे आहे ते बंद करू नका ऑनलाईन क्लासेसमध्ये त्यांना समजत नाही आहे असं त्यांनी मागणी केलेली आहे त्याने एक पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना की शाळा इथं जे आहे बंद करू नका शाळा सुरू ठेवा सरसकट शाळा बंद करू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की काल मी दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना एक अपडेट दिली तर ती म्हणजे तुमच्या प्रात्यक्षिक परीक्षाबद्दल विद्यार्थी मित्रांनो ती अपडेट होती की तुमच्या प्रात्यक्षिक परीक्षा ठरलेल्या द जे तारक आहेत त्यामध्येच होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी कॉमेंट्स असे केले की आम्हाला तुम्ही अशा प्रकारची जे अपडेट सांगता तर त्यामुळे निगेटिव्हिटी येत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या अपडेट्स असतील मी त्याच तुम्हाला सांगत आहे म्हणजेच काय की तुमच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत असंच स्पष्ट जे शरद घोसाव्यात यांनी सांगितलेलं होतं तर त्यामुळेच मी तुम्हाला ती अपडेट दिली आणि विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे मी ज्या रिअल अपडेट्स असतात तेच तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आलेलो आहोत आणि कालसुद्धा अपडेट तुम्हाला तीच दिली फक्त विद्यार्थी मित्रांनो एवढं झालं की तुम्हाला काय वाटतं की तुमच्या आता परीक्षा होणार आहे ही अपडेट होती त्यामुळे तुम्हाला इथं वाटत असेल की मी जे अपडेट देत आहे तर ते तुमच्या सपोर्टने देत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे माझा फुल सपोर्ट आहे पण विद्यार्थी मित्रांनो जे आपले मंडळाचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की तुमच्या ज्या प्रात्यक्षिक परीक्षा आहेत आता ठरलेल्या वेळामध्येच होणार आहे ठीक आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथं जे आहे योग्य वेळी तो योग्य निर्णय घेतील असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून अशी कोणतीही निगेटिव वगैरे निगेटिव्ह वगैरे विचार करू नका जे आहे ते परिस्थिती त्यानुसारच इथं निर्णय घेतल्या जातील तुमच्या सपोर्टनी माझा नेहमीच तुम्हाला सपोर्ट असणार आहे ठीक आहे तर बघा ही जी अपडेट आहे की ऑनलाईन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना समजत नाही आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की शाळा ज्या आहेत त्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला पण आम्ही काळजी घेतो तुम्ही शाळा सुरू ठेवा अशी विनंती पाचवी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना केलेली आहे ठीक आहे यांनी स्वतःच्या ह हस्ताक्षरामध्ये स्वतः पत्र लिहिलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सरसकट शाळा बंद करू नका अशी मागणी केली आहे विद्यार्थी मित्रांनो या पाचवीतल्या विद्यार्थ्यांनी इथं शाळा बंद करू नका अशी मागणी केलेली आहे आणि त्याशी रिलेटेड एक अपडेट आहे तर ती म्हणजे की मेष्टाची मेष्टा म्हणजे काय तर महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशननी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केलेली आहे की शाळा बंद करू नका मेष्टाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी तर आता ही का केलेली आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता मेष्टाने या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले हो तेवीस ऑक्टोबरला शाळा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या खाजगी शाळांची डब घ्यायला आलेली परिस्थिती सुधारली शिक्षक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांचे रखडलेले पगार इमारती भाडे वीज आणि पाणी बिल हे खर्च भागवणे शक्य झाले आता पुन्हा शाळा बंद केल्याने हे आर्थिक गणित कोलमडणार आहे असे मेस्टाचे संचालक संजय ताळडे यांनी सांगितले विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळत असले तरी ते बरे होत आहेत असे त्यांनी या पत्रात नमूद केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो ही काय मी तुम्हाला अपडेट दिली की जी शाळा बंद करू नका अशी मागणी सुद्धा केली आहे आणि सोलापुरातील एक पाचवी शिकणारा विद्यार्थी सुद्धा केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप ठिकाणी शाळा अजूनसुद्धा बंद करण्यात आलेल्या नाही आहेत हे सुद्धा आहे पण विद्यार्थी मित्रांनो हा जो निर्णय घेण्यात आलेल्या शाळा बंद करण्याचा तुमच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यावरती अजून काय अपडेट येतो हे सुद्धा बघणे नेमकं महत्त्वाचं आहे म्हणून चॅनलवरती नोंदसा सबस्क्राईब करून ठेवा अपडेट येतील मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ